हा सर बोला ना. हॅलो, हा सर बोला म्हटलं. कोण बोलतंय? दुसरं डाऊट मनामधील ऐकून घ्या. विषय काय होता माहितीये का? मी विशाल गुजर बोलतो, टायगर ग्रुप मधून सामाजिक काम करतोय पूर्ण भारतभर. बरोबर. हा, ते काहीतरी बघा, बीड मध्ये तुमचे ऍक्सिडेंट वगैरे झालं का बाईक वाल्यासोबत? नाही, बीड सर माझा कुठं काही संबंधच नाही. नवा नवा बोला आता तुम्ही, मी क्लिअर बोलतोय तुमच्याशी. बोला. हा, मग तेच बोलण्यासाठी मी दादा माझ्या फोन. नावावर फक्त एक बाईक होती आणि ती बाईक पण मी स्क्रॅप केलेली, हा हा त्याच्यामुळे माझ्या नावावर काही बाईक वगैरे नाहीये. ऐका ना, नवाब तडवी याच्या मेहुण्याने कॉल केला, आणि नवाब तडवी जो आहे ना, हा, त्याची मिसेस पण लाईन वरती होती. तर विषय काय ऍक्च्युली आहे माहितीये का, त्यांनी तुमचा नंबर दिला की ऍक्सिडेंट वगैरे झालं, सर्व भरपाई वगैरे देणार होते बरोबर. तर त्यांचा काय कॉन्टॅक्ट वगैरे काय होत नव्हता की बाबा आम्हाला तर बोलले की पोलीस कंप्लेंट वगैरे काय करू नका, आणि भरपाई आम्ही जे काही खर्च असेल थोडाफार ते आम्ही करतोय. त्यासाठी मी फोन केलेला की आमचा काही संपर्क होत नाही त्या भाऊंसोबत, म्हणून तुम्ही बोला. हा नंबर कोणाचा आहे मला सांगा? MH 12 JZ 44 46 हा नंबर कोणाच्या गाडीचा आहे? काही सांगू नाही शकत नाही, मला नाही आहे. कोणची मोटरसायकल आहे का फोर व्हीलर आहे? फोर व्हीलर आहे. नाही, माझ्याकडे तर माझ्या स्वतःच्या नावावर फक्त एकच टू व्हीलर होती आणि ती पण स्क्रॅप केली, त्याच्यामुळे माझ्या नावाचा तर काही संबंध येतच नाही. हा नंबर कसा आहे? आता हा जो नंबर आहे ना 75 88 19 67 70, 20 वर्षापासून नंबर आहे माझ्याकडे. कमीत कमी 15 वर्ष तर कुठेच नाही गेले. त्याच्यामुळे त्या नंबर दुसरीचा लिंक असायचा किंवा दुसरे कोण घ्यायचा काही संबंध नाही. माझा नंबर कस काय दिला त्या समोरच्या व्यक्तीने तुम्हाला, मला ते नाही कळलं. तो माझ्या मिसेसचा नंबर आहे घरचा. घरचं मिशेत आहे का? मग दादा हे बघा, जे तुमच्या मनात पण चुकीची भावना नको माझ्या मनात, त्यासाठी मी फोन केलेला. पण ते आपलं वादावाद झालं ते सोडून द्या, बाजूला ठेवून मी काय बोलतोय, खरोखर तुमचं म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे काय झालं नाही का? मग सत्य सांगतोय ना तुम्हाला, झाला बी जाता ते शोधणारे लोक शोधूनच काढते. ते कसं बीडचा माझा तर संबंध नाही दूर दूर पर्यंत. ऍक्सिडेंटचा जर विषय माहिती तर माझ्याकडे फक्त टू व्हीलर आहे, फोर व्हीलर मी वापरत नाही माझ्या नावावर. पण हा नंबर बी तर माझ्याकडे जवळपास 15-20 वर्ष जुना आहे. हा नंबर बी दुसऱ्याचा माझ्याकडे मी नवीन घेतलेला वगैरे नाही. हा नंबर कसं काय गेला मला ते नाही कळलं. आणि त्या व्यक्तींनी हा जो नंबर मी तुम्हाला सांगितला ना गाडीचा नंबर, गाडी साहित्य त्या व्यक्तीचा पण फोटो पाठवलाय. तुम्ही तर मला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, आणि मदत मागणारे जी माणसं असतात ती पण अनोळखी आहेत माझ्यासाठी. बरोबर. सामाजिक काम तुम्ही आता करतो. सोशल सोशल वर्कर आहे ना? हा बर, त्याचा फोटो मला शेअर करा तुम्ही, मग कळ किंवा माझा करू तुम्हाला फोटो पाहिजे असं तर. मी काय बोलतो, हॅलो, तर ती माणसं काहीतरी पोलीस कंप्लेंट करायला चालत, आपले बीडचेच कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन. पण तुम्हाला मी विचारतोय, खरोखर तुमचा नंबर आहे का? ते मी ताईंना विचारलं की हॅलो नंबर ताई, माझाच आहे, नंबर मध्ये काही शंका नाहीये. पण ती कंप्लेंट मग त्या माणसाने माणसाने कसं मला नंबर दिला तुमचा, ते मला समजत नाही. मी तेच म्हणायचं आहे तुम्हाला, नंबर माझा फोटो तुम्हाला ऑनलाईन म्हणजे लाईव्ह कॉल करा, मी तुम्हाला फोन आहे फोटो भेटू लगेच तुम्हाला. मला ते समजत नाही. तो नंबर माझ्याच नावावर रजिस्टर आहे, सोमनाथ कसरू काळे नाव आहे माझं. मी संभाजीनगरचा एकंदर तालुक्यात 43-11-03 पिनकोड आहे माझा. अच्छा, कन्नड तालुक्यामधून तुम्ही आहेत का? कन्नड तालुक्यातून बोलतो मी. हा मग त्यांनी कसा काय हा नंबर दिला असा? आता त्याला असं दिलं नसतं काही ना काही दागेदोरे असं ना म्हणून नंबर दिला. मग कसा दिला काय दिला तुम्ही तेवढं विचारा त्या समोरच्या. मी काय बोलतो, हॅलो, हा मी काय बोलतोय, आता तुम्ही बोलता ऍक्सिडेंट नाही झालं, तो व्यक्ती काहीच बोलतोय. विषय नाही ऍक्सिडेंटचा माझा, बीड मी पाहिलं सुद्धा नाही बीड कुठे. बर, एक मिनिट थांबा, तुम्ही पूर्ण टोटली ऐका, मी त्या व्यक्तीसोबत बोलतोय. हा मी काही व्यवस्थित बोलतो, मी बोला काय अडचण नाही. चालेल चालेल. हा